morning. Yes, morning. Good morning, sir. केले वोटिंग पाई झाले सर असे आता आम्ही मांद्रे मतदार संघाने विचार केलो पंचायतीचो झाला खूपशे म्हणतात की आम्ही माजी आमदार दयानंद सोपटे यांचे समर्थक आणि आम्ही सर्वे करता त्या हेतून दिसतात चढशे माजी आमदार सोपटेंचेच म्हणजे तुमचे समर्थक निवडून येतले तुम्ही याच्या खातीर सर किती प्रयत्न केले पहिली सर तुमचे स्वागत करता साहजिकच राजकारण आणि राजकारण माध्यमातून निवडणूक आणि निवडणूक म्हणतकच जे प्रमुख जे असतात त्या प्रमुख जे पक्षाचे प्रमुख त्यांच्यानी आपल्या मतदारसंघात आपल्या मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येऊ ह्याच्या खातीर एक काम हे करते आणि साहजिकच ऑर्गनायझेशन कसे असे आणि कसे वर्गाच्या माध्यमातून निवडणूक लढवताना सगळी यंत्रणा कशी व्यवस्थितरित्या उपयोग करतो आणि निवडून ह्याच्या खातीर प्रयत्न करतात हे हांवें म्हणजे जे मांद्रे मतदारसंघ 9 पंचायत म्हणजे 8 फूल आणि विनोडा म्हणतात ते अर्धे हे सगळे व्यवस्थित प्रयत्न केले तुम्ही म्हणता तसे हांवें सांगता केरीपासून ते इन्क्लुडींग आमचे विनोड्या सगळ्या पंचायतींनी बऱ्यापैकी लोकांचे म्हणजे जनतेचे प्रामुख्यान वोटर जे आहेत ते सहकार्य असतात आणि तुम्ही आणि एक केले खरंच बरे दिसलं ऐकून की माजी आमदाराच्या सहकार्यानं आम्ही सरकारचं भारतीय जनता पक्षाचं आहात या पक्षाचे सरकारचे नेतृत्व करते या गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत सागरजीकर बाकी आमचे मंत्री आहेत ह्याच्या सगळ्याच्या सहकार्याने इथले सांगू शकतात ज्या पद्धतीनं आमच्या उमेदवारांनी विश्वास दाखवला आणि म्हटला तुम्ही काय सांगला की माजी आमदाराच्या सहकार्यातून सरकारचे जो जो योजना आणि जो कामाचे संदर्भ म्हणजे डेव्हलपमेंट होऊ शकतात ते आम्ही करतले नक्कीच त्यांचा जो विश्वास आहे विश्वास पूर्ण करपाक एक माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचं एक हा म्हणेना एक कार्य करतो म्हणून लीडर म्हणेना कार्य करतो म्हणून माझे प्रयत्न प्रामुख्यान मांद्रे मतदारसंघात 9 गावांनी जे उमेदवार असतात ते निवडून येतात जे आमचे पंच जातले सरपंच जातले उपसर्ग त्यांच्या जे किती गोष्टी आहात त्याच्या वार्डांनी सगळ्यो करपाचो म्हणजे डेव्हलपमेंट सर्वतोपरी करपाचो प्रयत्न करतलो आणि त्यांच्यांनी दिल्ली आपल्या वार्डातल्या लोकांक जी वचनं जी असतात काम करपाची म्हणजे डेव्हलपमेंट एखादो बारीक रस्तो असो काहीतरी गटर असो किंवा नाला असो ते काम करपाक सदैव प्राधान्य दिलं त्यांच्याबरोबर असतं येस सर थँक्यू